त्याचप्रमाणे औरंगाबाद येथेही नाताळ सणाची तयारी जोमात सुरू झाली असून या निमित्ताने बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलल्या आहेत. लहान थोराच्या आवडता सॅंटाक्लॉजचे मुखवटे, लाल टोपी तसेच त्यांच्या पोशाखाला यंदाही सर्वाधिक मागणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवसानिमित्त डिसेंबर महिन्यात नाताळ सण जगभरात साजरा केला जातो. औरंगाबाद शहरातही नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असून सजावटीच्या साहित्याने सजलेल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची रेलचेल दिसून येते. लहान मोठ्यांच्या आवडीच्या सॅंटाक्लॉजचे मुखवटे, लाल टोपी, त्याचा पोशाख तसेच बेल्स, क्रिसमस ट्री या सर्व गोष्टींना यंदाही सर्वाधिक मागणी आहे. या सणानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर अन्य धर्मीय ख्रिस्ती बांधवांच्या उत्सवात सामील होत असतात. मराठवाडा धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या तर्फे सर्व शहरवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ही तयारी येणाऱ्या सणाचा एक मेसेज देत असते की आम्ही सण सेलिब्रेट करणार आहोत, नाताळ सण साजरा करणार आहोत. ठाकरे कुटुंबियांनी चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका आई एकवीरा सरनी ठेवली असून 27 जानेवारीला हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. एकवीरेच्या दर्शनासाठी निघालेल्या शर्मिला ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडेही होत्या. तर मावळ तालुक्याचे प्रमुख रुपेश म्हाळसकर व असंख्य कार्यकर्त्यांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले. जनतेचा मोदींवरचा विश्वास उडाला याबाबत 5 राज्याचे निकाल सर्व काही सांगतात असे रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे भाजपासाठी फावडे कुऱ्हाड एकाच वेळी पायावर मारून घेण्यासारखे आहे, त्यामुळे या निवडणुका एकत्र होणार नाही असेही ते म्हणाले. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, भाजप फावडे व कुऱ्हाड एकाच वेळी पायावर मारून घेणार नाही. यामुळे आधी फावडे म्हणजेच लोकसभा, नंतर कुराड म्हणजेच विधानसभा असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. या दौऱ्यात नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. एकंदरच या गर्दीमधून जनतेचा शिवसेना भाजपावरील विश्वास उडाल्याचे दिसत असून येत्या निवडणुकात भाजपची दुर्दशा होईल असे संकेत त्यांनी यावेळी दिले. 3 राज्यांमधील पराभव हा मोदी यांच्यावरचा राग आहे, जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला अशी टीका करत काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आणि तुम्ही जर आत्ताची या 5 राज्यांच्या जर समजा आपण निवडणुका पाहिल्यात तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोदींवरती असलेला राग हा मतांमध्ये जास्ती बाहेर पडलेला आहे. आता विषय आला पर्यायाचा. प्रश्न असा आहे की गेल्या इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला पर्याय होता कधी? पुण्यातील हडपसर परिसरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हडपसर पोलीस स्थानकात जान्हवी कांबळे हिचे पती अमित कांबळे हे कार्यरत आहेत. ते रात्रपाळीच्या ड्युटीवर गेले असता पत्नी जान्हवी हिने त्यांच्या 2 वर्षीय मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली व स्वतः गळफास घेऊन आपला अंत केल्याची घटना घडली. जान्हवी हिच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. शिवसेना आणि भाजपा केंद्रात व राज्यात एकत्र सत्तेचा उपयोग घेतात, मात्र या कार्यकाळातील विकास कामाच्या श्रेयवादाशी लढोटी लढाई रंगताना दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला टाळून कल्याण येथे मेट्रो 5 या प्रकल्पाचे उद्घाटन केले, तर शिवसेनेलाही अरबी समुद्रावर उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन बीजेपीला विश्वासात न घेता उद्घाटन केले. राज्यात व केंद्रात सत्ता भोगणारे मित्रपक्ष सेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन पार पडलं. मात्र हे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन शिवसंग्रामाचे नेते विनायक मेटे यांनी बीजेपी सरकारला विश्वासात न घेता तसेच मोजके समर्थकांना घेऊन गुपचूप भूमिपूजन केले, तर कल्याण येथील मेट्रो 5 चे उद्घाटन शिवसेनेला विचारात न घेता पार पडले. यामुळे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. राज्य शासनानं आणि स्मारक समितीनं आतापर्यंत प्रयत्न करून परवानग्यापासून टेंडरपासून वर्कआउटपर्यंत सगळ्या प्रक्रिया पार केल्यानंतर आता प्रत्यक्ष काम सुरू होती,
त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तिथं मशिनरी आणण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरनं केलेलं आणि काम सुरू करण्याकरता जे बोरिंग करावं लागतं या अन्य काही गोष्टी त्याची पाहणी करणं नंबर एक आणि जी मशिनरी आलेली आहे त्याचं पूजन करणं हे काम आज जाऊन करायचं होतं ते आम्ही जाऊन केलेलं आहे. ठाणे वर्तकनगर परिसरात असलेल्या पालिका शाळेतील असंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडणारे असल्याने भारतातील विविध सणांचा आनंद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा विचार लक्षात घेऊन विवेना मॉलने हॅशटॅग सॅंटाज गिफ्ट फॅक्टरी कॅम्पेनची सुरुवात करत बालकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवायचे निश्चित केले. त्याप्रमाणे सॅंटाज गिफ्ट फॅक्टरी या माध्यमातून विवेना मॉलकडून मुलांकरता सरप्राईज पार्टीचे आयोजन करण्यात आले. ख्रिसमस निमित्त भेटवस्तू देण्यातही आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना खऱ्याखुऱ्या सांताक्लॉज सोबत मस्ती करण्याची तसेच त्यांच्याकडून भेट स्वीकारण्याची संधी मिळाली. माझं नाव प्रीती आहे. आमच्या शाळेत ख्रिसमस साजरा केला. आम्हाला खूप मजा आली, खूप धमाल वाटलं. आम्हाला इथं मेरी ख्रिसमस बोलायला सांगितलं, परत गाणं बोलायला सांगितलं, खूप मजा केली. दादाने पण खूप मजा केली. ग्रामीण भागातील गावापासून लांब असणाऱ्या वस्तीतील मुला मुलींना जंगल, ऊस शेती अशा अडचणींच्या ठिकाणावरून प्रवास करत शाळेत जावे लागते. ऐश्वर्या आपल्या मामासोबत मोटरसायकलवरून जात असताना दरम्यान संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून हल्ला केला. मात्र प्रसंगावधान दाखवत ऐश्वर्याने हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यात ऐश्वर्याच्या पायाला दोन ठिकाणी जखम झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील 3 वर्षात अनेक वेळा बिबट्याने या परिसरातील नागरिकांवर हल्ले केले असून या परिसरातील नागरिकांवर हा दुसरा हल्ला आहे. चासगावचे उपसरपंच यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सावजासह पिंजरा लावण्याची मागणी सुद्धा केली आहे. आम्ही दोघेही कॉलेजला चालू होतो तेव्हा चास येथील संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून अचानक गाडीवर हल्ला केला. तेव्हा त्या झपाट्यात बिबट्याने माझ्या पायावरती पंजा मारला. आम्ही तिथून चासमध्ये आले. चासमध्ये उतरून पाहिलं की माझ्या पायाला लागले. तिथून तातडीने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. टाकाऊपासून टिकाऊ काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला शालेय जीवनात नेहमीच पडतो. मात्र पिंपरी चिंचवड येथील निलेश पांडे या विद्यार्थ्याने अनोखी युक्ती लढवत टाकाऊचा उत्तम प्रकारे वापर करत सौर ऊर्जेवर चालवणारा एटीएम रोबोट तयार केलाय. तर चला पाहूया हा एटीएम रोबोट. शाळेत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू काय बनवायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र पिंपरी चिंचवड मधील 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंचा उत्तम प्रकारे वापर करत हा एटीएम रोबो बनवलाय. तोही सौर ऊर्जेवर चालणारा. निलेश पांडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून लहान मुलांच्या खेळण्यातील विविध वस्तूंचा वापर करत त्याने हा एटीएम रोबो बनवलाय. ह्याला मी स्मार्ट एटीएम रोबोट नाव दिलेलं आहे. तर ह्याचे उपयोग आहे की आपण 2000 नोटा निघाल्यामुळे जी सुट्ट्यांची कमतरता आणि एटीएम चोरी होणे या समस्या वाढल्या आहेत, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी मी हा माझा रोबोट तयार केलेला आहे. तसेच या एटीएम रोबोटसाठी लागणारी बॅटरी
चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जा व पवनचक्कीचा वापर करण्यात आलाय. घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत निलेश यांनी हा आगळा वेगळा रोबोट तयार केल्याने एक वेगळा आदर्श विद्यार्थ्यांपुढे उभा केला आहे. फक्त समोसे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या निलेशच्या आई वडिलांना त्याचा अभिमान तर वाटत आहेच, त्याचबरोबर शाळेपासून सर्व स्तरांवर त्याचे कौतुक होत आहे. सौर ऊर्जा म्हणजे जर सूर्याच्या किरणांचा उपयोग करून आपण अशी ह्याच्यावरती जर सूर्यांची किरण पडली तर आपण म्हणजे ऊर्जेत रूपांतर करून बॅटरी चार्जिंग करू शकतो. निलेशने बनवलेल्या ATM रोबोने पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला रोबो सुरक्षित असल्याचे म्हटले जात असून येणाऱ्या काळात निलेशचा रोबोट आदर्श ठरू शकतो. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण योजनेची कामे तातडीने करावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असा कडक आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिलाय. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण आवास योजनेची एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक तालुका अधिकाऱ्यांनी आदेशाची पूर्तता केली नसल्याने भापकर यांनी नाराजी व्यक्त केली. जे अधिकारी उद्दिष्ट पूर्ती करतील त्यांना गौरवण्यात येईल, मात्र कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी दिला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. विधानसभा मतदारसंघात 4 वेळेस पराभवाचा सामना केला असला तरी येत्या निवडणुकीत काँग्रेस निश्चित बाजी मारेल असा दावा औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केला. औरंगाबाद येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पक्ष पर्यवेक्षक संपत कुमार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर अब्दुल सत्तार व संपत कुमार यांनी पत्रकारांशी बातचीत केली. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करणारा पक्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या 5 विधानसभा निवडणुकीत पक्षाने मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यात सत्ता हस्तगत केली. आता वेळ महाराष्ट्राची आहे असंही ते यावेळी म्हणाले. तसेच पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवून पुन्हा एकदा जोमाने काम करावे लागेल व पक्ष बांधिलकीसाठी वेळ पडल्यास काही अंतर्गत बदल करण्यात येतील असंही संपत कुमार यांनी सांगितले. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेश, छत्तीसगड असेल, नागपूर असेल, हे सर्व मिळून मध्य प्रदेश होता. आणि त्या मध्य प्रदेशाचे हाल असे झालेले आहे का भारतीय जनता पार्टीला काही दिवसानंतर हिंग लावून त्या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये भाजप व्हावं लागल. हे जे मी सांगू लागलो तुम्हाला का औरंगाबाद आणि जालना दोन्ही लोकसभेमध्ये काँग्रेसचा माणूस निवडून येणार यामध्ये कुठे तीड मात्र शंका नाही. राहुल गांधी ज्यांना तिकीट देतील तो औरंगाबाद आणि जालन्याचा खासदार होईल यामध्ये कुठे तीड मात्र शंका नाही. भोजलिंग दर्शनासाठी आलेले हे भाविक येथील असल्याचे माहिती मिळत आहे. म्हसवड पासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावाजवळ डोंगर माथ्यावर भोजलिंग हे देवस्थान आहे. जांभुळणीकडे डोंगर उतारावरून खाली येत असताना जीप चालकाचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात 3 महिला जागीच ठार झाल्या तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना ग्रामीण रुग्णालय म्हसवड व साळवे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.